मित्रांनो, खरोखर हा पैसा वसूल स्पॉट आहे. दुपारे तुम्हाला जर इकडे यायचं असेल तर बेंगलोरवरून ना विमानाने तुम्ही आला तिथं उतरला तुम्हाला 5.5-7 तास लागतात. त्यापेक्षा म्हैसूर रेल्वे स्टेशनला उतरून तुम्ही 2.5-3 तासामध्ये पोहोचू शकता. त्यांना हात लावणे, त्यांना आंघोळ घालणे हे ना बघूनच खूप छान वाटते. नमस्कार मित्रांनो, मी सनी बाने आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आणि आत्ता सध्या मी कर्नाटकमधील कूर्ग, तर मी या ठिकाणी आलो आहे. या ठिकाणी दुबारे एलिमेंट कॅम्प हा एक स्पॉट आहे. इकडे मी आलो आहे कारण की इकडे ना हत्ती येतात जंगलातून. त्यांचं टायमिंग आहे 9:30 ते 10:30 आणि येतात तिथे आंघोळ करायला येतात ते. तर त्यासाठी पर्यटक आहेत ना भरपूर जण येतात, म्हणजे बाहेरचे खूप रहिवासी ना या ठिकाणी येतात हे बघायला. तर तसा मी पण आलो आहे या ठिकाणी. तर तुम्हाला मी व्हिडिओद्वारे दाखवतो. व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघा. व्हिडिओ तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा आणि चॅनलला पहिल्यांदा बघताय तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. इथे हॉर्स राईडिंग पण होते. हा हे तिकीट काउंटर आहे, इथून तिकीट काढायला लागते बोटीतून जाण्यासाठी. ते हे बघा, इकडून बोट पकडून ना कॅम्पला जायला लागते, म्हणजे नदीच्या पलीकडे तिकडे तो कॅम्प आहे एलिफंट कॅम्प. तर आता आम्ही बोटमध्ये बसणार. तर मित्रांनो, आणि ह्या नदीचे नाव आहे कावेरी नदी. हा तर हे बघा, तर आम्ही कॅम्पला पोचलेलो आहोत आणि हे बघा हत्ती, पहिला हत्ती आम्हाला दिसला. येदा पुढे जा. आता आम्ही पण जाणार तिकडे त्या ठिकाणी. आता हत्ती आहे तिथे, हे बघा हत्तीला आंघोळ घालत आहेत. आता मी पण जाणार थोड्या वेळाने तिथे हत्तीला आंघोळ घालायला. हा बघा दुसरा एक हत्ती आला. उसको नहीं नहीं आ जा. ये निकले.
त्या हत्तीला आंघोळ घालून झाली. आता याला घेऊन जाणार त्याच्या जागेवरती त्याला खायला घालायला. आणि याच्या जागेवरती दुसरा हत्ती येणार आंघोळ घालायला. ह्या स्पॉटला ना आतापर्यंत मी बघतोय ना लहानापासून ते मोठे म्हणजे वयस्कर माणसांपासून ना खूप मजा करतायत. म्हणजे हत्तींला आंघोळ बिंघोळ घालण्यापासून आहे ना सगळ्यांनी फक्त एवढंच आहे की हत्तीला आंघोळ घालण्याची फीस आहे ना ते चार्ज आहे त्याचे 500 रुपये एकाची हा. आणि नुसतं बघण्याची आहे ते 270 रुपये सॅटर्डे संडे फक्त 270 रुपये चार्ज लावल्या लोकांनी इथे आतमध्ये यायचा. आणि अशा इतर म्हणजे सोमवार ते शुक्रवारपर्यंत 180 रुपये चार्ज. तर सॅटर्डे संडे कसा विकेंड असतो म्हणून लोक बहुतेक जण इथे येतात पिकनिक म्हणायला त्याच्यामुळे त्यांनी जास्त लावलं आहे सॅटर्डे संडे. पण खरोखर पैसे वसूल आहेत. आता तुम्ही बघितलं मी कसे आंघोळ घालत होतो हत्तीला आणि एवढा जवळून हत्तीला मी पहिल्यांदा बघितलं आहे आणि पहिल्यांदा हात लावला आहे. म्हणजे राणीबागेत आमच्या भायक्याला जायचं तेव्हा तिथे गोष्ट वेगळी होती पण इथे एवढा लांबून आलो आणि हे मजा घेणे खूप खरोखर चांगला अनुभवलं मी या ठिकाणी. खूप मजा आली. अजून थोडा वेळ फिरणार आहे. पर नहीं चढ़ना है गलत बात क्योंकि इतनी करना है नो अभी नहीं जमाजी जमाजी करो तू करो तेरी क्या करो क्या नाम है मानिक मानिक मानिक्य मानिक्य इसका नाम है माणिक्य. पहिला मगाशी मी आंघोळ घालत होते याला घालत होते ती आणि इथे छोटा बेबी आहे बघा कुठे हा बघा ते छोटा बेबी आहे. अण्णा इनका नाम क्या है इश्मा भीष्मा हे बघा या हत्तीचं नाव भीष्मा आहे. इसको ना लेके आहे नहा के लेके आहे इसको. अरे वा भीष्मा या त्याला आता माझी भाषा कळत असेल का माहीत नाही कारण यांची भाषेची त्याला सवय झाली असेल. आता इकडे मा हलवानी बोलले अरे भीष्मा या काय करतस ए भीष्मा तू अभी खा हे कब केलं वगे खाना केला ते ना अच्छा 9 o'clock क्या केला ते मसलिन तू काय लागतंय खाने के लिए. अच्छा वो जो शेती में शेती करते चावल की वो जो वो इनको देते और क्या देते हैं. अच्छा अच्छा तर मंडळीनो मी आता तिकडे जे काम करतात ना इथे त्यांच्याशी थोडा बोललो ते विचारलं त्यांना मी तुम्ही लोक हत्तींना काय खायला घालतात तर ते बोलतात तवरो. म्हणजे आपण भात उगवतो ना आपण आपल्या कोकणामध्ये शेती करतो भात असतो ते त्यांना त्याला खायला देतात हत्तींना. आणि अजून एक काहीतरी बोलले सकाळी देतात मला काही ते कळलं नाही त्यांच्या भाषेमध्ये काय ते बोलले ते. पण तवरो मका कळलो भात मी बघितला होता भात पडलेला होतं. तसं आपण आता पावसाचं सीजन याच्यामध्ये शेती करतो आणि नंतर आता काढतो या उन्हाळ्यामध्ये ऑक्टोबरमध्ये तसं तसं झाल्यानंतर शेत आपले भात कापणी होते ना तसे ते त्यांनी ते भात आणलेले होते इकडे त्यांना खायला घालायला. तर मित्रांनो आता माझा फिरून झाला इथे आता मी निघालो आहे तर ही बोट येते त्याच्यात बसून जाणार. तर मित्रांनो हत्तींना आंघोळ घालतात तर घालतात पण त्याच्या सदकट हत्तींना खायला पण देतात खायला पण घालतात. पण ते 11 टायमिंग आहे पण मला एवढा टायमिंग नाही आहे कारण मी चाललो आहे आता दुसऱ्या स्पॉटला म्हणून मी दाखवत नाही ते.
तर मित्रांनो, खरोखर हा पैसा वसूल स्पॉट आहे दुबारे. तुम्हाला जर इकडे यायचं असेल तर बेंगलोरवरून ना विमानाने तुम्ही आलात, तिथं उतरला तुम्हाला 5.5-7 तास लागतात, त्यापेक्षा म्हैसूर रेल्वे स्टेशनला उतरून तुम्ही 2.5-3 तासामध्ये पोहोचू शकता. आणि हो, तुम्ही कुशालनगर आहे ना इथे स्टे करू शकतात, म्हणजे तुम्हाला जवळ पडेल. मेडिकरी आहे ना ते तुम्हाला लांब पडेल, तर कुशालनगरला तुम्ही मोस्टली थांबा, म्हणजे हा स्पॉट तुम्हाला जवळ पडेल. आणि इकडे भरपूर सारे असे स्पॉट आहे तुम्हाला बघायला भेटतील. मजा आली नवीन काहीतरी इथे आल्यावरती बघायला भेटलं, आणि हत्तींसोबत हत्तींना आंघोळ घालायला भेटली मला, खूप मजा आली. इतके तुम्हाला दाखवतो एवढं बघा, अजून पण लाईन आहे. 11:30 टायमिंग इकडे, पण अजूनपर्यंत लाईन बघा किती लागले. इतके माणसं आले तिकडे लहान लहान मुलांना घेऊन, ते वयस्कर लोकांपासून सगळे आलेले आहेत. ही ॲक्च्युली ट्रीप एक तरी ट्रीपच आहे, प्लॅन करू शकतो आपण इथे यायचा कधी, पण एवढा तर एका थोडा लांब खूप. आणि मेन दुसरा प्रॉब्लेम आहे की इकडची त्यांना आपली जी मराठी भाषा आहे त्यांना कळत नाही, आणि त्यांची भाषा आपल्याला कळत नाही. इंग्लिश कुठं कुठं असलं तरी चालेल, बेसिक इंग्लिश आलं तरी चालेल आपल्याला, पण इथे असं आहे फक्त आपलं मराठी बोललं त्यांना काहीच कळत नाही, आणि ते लोक आपल्याला त्यांची भाषेमध्ये बोलतात ते आपल्याला काही कळत नाही. ओके, तर चला आय होप आता इकडे फिरण्यासारखा भरपूर आहे. तर मी इथे गोल्डन टेम्पलला आलो, तिथे व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट दाखवतो. ओके, तर असंच आपण लवकर लवकर दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटणार. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, आणि चॅनलला पहिल्यांदा तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.